सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. स्वागत आहे तुमचं या नव्या ब्लॉगमध्ये. सो आज आहे डे 7 माझा क्वारंटीनचा आणि आता 8:30 झालेत सकाळचे. सो निंबू पाणी पिऊन झालं आहे माझं आणि आता मेडिसिन्स वगैरे पण संपलेल्या आहेत माझ्या तशा. सो आणि आता बरं पण आहे, आता निवांत आहे. आणि आता सध्या मस्त मॅगी खातं आणि त्याच्यासोबत आपलं थारक मिळतं. हे त्या दोन्ही लॉकडाऊनमध्ये सगळ्यात जे टाईम घालवण्याचं बेस्ट मला मिळालं आहे एंटरटेनमेंट आहे. मागच्या लॉकडाऊनमध्ये पण मी सगळं तारक मेहताचं जुने एपिसोड्स बघितले आणि आता यावेळीसुद्धा स्टार्ट केलंय तसं. सो चला आपला डे स्टार्ट करूयात आणि हा ब्लॉग स्टार्ट केला. सो बघू कसा होतोय आजचा हा ब्लॉग. मला हे अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं की लाईक मी 7 दिवसामध्ये 7 व्लॉग्स बनवेल. आजचा 7वा दिवस आहे, मी बोललो याच्या आधीसुद्धा. सो मला म्हणजे अजिबात असं वाटलं नव्हतं की लाईक मी 7 दिवसामध्ये 7 व्हिडिओज बनवेल, कारण हे खूप कठीण आहे. बघायला असं वाटतं की लाईक नाही इझी आहे वगैरे, बट नाही लाईक डेली व्लॉग करणं हे म्हणजे अवघड आहे. मला नव्हतं म्हणजे मला एका पॉईंटला असं जाणवायला लागलं की लाईक माझ्याकडून होईल की नाही, बट मी केलं, मला माझ्याकडून झालं, मला छान वाटलं हे करून आणि मला आता इंटरेस्ट पण यायला लागला आहे हे ब्लॉग्स बनवायला वगैरे. सो मी हे कंटिन्यू करेल, हे एक ठेवेल कन्सिस्टन्सी लाईक की रेग्युलर व्लॉग्स अपलोड करण्याची. सो बघूयात आता कसे होत आहेत इथून पुढचे पण माझे व्लॉग्स. नक्की बघा तुम्ही, जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि कसे वाटतात तुम्हाला माझे व्लॉग्स हे कमेंटमध्ये कळवा. आणि आज आता काय चालू आहे डे 7, आय डोंट नो मी आता अजून मला किती दिवस थांबायला सांगतील डॉक्टर रूममध्ये. मला आता रूममधून बाहेर जायचं आहे कारण म्हणजे असं वैतागलो आहे मी आता रूममध्ये बसून बसून, खूप एकटं एकटं वाटतं रूममध्ये. बट ठीक आहे, आता आहे गरजेचं आहे सो थांबणं गरजेचं आहे. बघूयात आता, इवन मी आता रूममधून जरी बाहेर पडलो तरी घरातून तरी नाही सध्या लगेच बाहेर पडणार कुठे, घरात वगैरेच थांबणार आहे, बाहेर नाही शक्य होणार मला. आणि मी बघतोय की मला थोडं जरी काही काम केलं हलकं तरी थकवा जाणवतो, सो बॉडी थोडी वीक पण झाली आहे माझी. सो त्याच्यामुळे जरी मी खाली गेलो म्हणजे आय मीन रूमच्या बाहेर गेलो तर मी बाहेर कुठे नाही जाणार घराच्या, खालीच थांबेल घरामध्ये. त्यात पण आता खाली गेल्यानंतर पॅरेंट्सपासून पण थोडंसं डिस्टन्स एक मेंटेन करेल घरातच, एक लगेच त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट जास्त नाही ठेवणार मी. आणि मला आता माझ्या बाईकची पण आठवण येते, कधी मी तिला असं पाहिलंच नाही, आठवडा झाला मला मी माझ्या बाईकला पाहिलंच नाही. कारण एकदम ऑनेस्टली म्हणजे माझ्या बाईकवर प्रचंड प्रेम आहे, मला तसं डोळ्यासमोर हवी असते रोज. मी म्हणजे जरी मला चालवायला वेळ नसेल तर मी स्टार्ट करतो एकदा तरी, लाईक डेली एकदा स्टार्ट करतो मी गाडी. सो त्याच्यामुळे कधी मला गाडीचं माझं आजचं तसं स्टार्टरचं कधी किंवा इंजिनचं काम नाही आहे आजपर्यंत कधी, कारण मी तेवढं ठेवतो त्या गाडीला, जपतो पण आणि तेवढंच काय जरी झालं तरी लगेच काय असेल तर मी क्लिअर ठेवतो. सो लाईक माझं गाडीचं पण मला आता बघायचं आहे गाडीला. पहिलं तर मी खाली गेलं, ज्या दिवशी मी खाली जाईल त्या दिवशी मी तर पहिली माझी गाडी धुईल बाहेर. हे म्हणजे नक्की आहे, मी लिहून देतो की ज्या दिवशी मी खाली जाईल त्या दिवशी मी नक्कीच माझी गाडी धुणार, गाडी धुवून वगैरे मस्त स्टार्टर मारणार त्या गाडीचा. आणि मग आहे चालू आहे, मग मग निवांत बसेल, पण खाली गेलं की नक्की हे करेल. आणि मी हे जर केलं तर मी ते पुढचे जे फुट अप म्हणजे जे जो तेव्हा ब्लॉग करेल त्याच्यात मी ते नक्कीच घेईन. सो लेट्स सी कसं होत आहे आता आणि बघूयात किती दिवस अजून थांबतोय रूममध्ये. तसं मी बरं आहे ॲक्च्युली, आता 2 दिवस झाले मला काही त्रास नाही आहे कोणता, कारण मागच्या 2-3 दिवसापासूनच मला काही त्रास म्हणजे सगळं जे काही होतं ते बंद झालं आहे. सो बघूयात आता कसा होतं आणि जर मिळालं खाली जायला तर आय गेस हा शेवटचा क्वारंटाईन सिरीजवाला व्लॉग असेल.
आय डोंट नो मी ह्या व्हिडिओच्या एंडपर्यंत बोलेल. मी बहुतेक माझं जे क्वारंटाईन डेजची जी सी म्हणजे एक प्लेलिस्ट बनवली आहे किंवा एक सिरीज होती ती मे बी ह्या व्हिडिओनंतर संपवेल. बघू मी ह्या व्हिडिओच्या एंडला कळवेल तुम्हाला की लाईक याच्या पुढे येतील या रिलेटेड ब्लॉग्स की नाही ते. सो चलो लेट्स सी. आत्ताच माझं माझ्या पप्पांशी बोलणं झालं टेस्ट करेल मी आज आज लाईक आता म्हणजे निगेटिव्ह आहे की नाही आणि टेस्ट काय येईल त्याच्यावरती ठरवेल. सो अजून एक दिवस आहे एक दिवस अजून एक ब्लॉग असणार आहे आय गेस क्वारंटाईन सिरीजचा अजून नक्कीच आणि टेस्टवरती ठरणार आहे पुढचं की लाईक अजून ब्लॉग्स येतील की नाही. सो आय होप आता टेस्ट निगेटिव्ह यावी. सो बघूयात आज आता जाणार मी थोडा आणि ऊन उतरल्यावरती वगैरे जाईल थोडा आणि आता 2 वाजलेत तर एक 3-4 दरम्यान वगैरे जाईल आणि मग टेस्ट करेल. उद्याच आय गेस रिझल्ट येईल त्याचा. सो कळेल उद्यापर्यंत की काय होत आहे. आय होप की लाईक मी तरी प्रे करते की निगेटिव्ह यावी आता. सो बघूयात. सो टेस्ट करायला निघालो मी आता कारमध्येच चाललोय जाताना. पप्पा आहेत पण पप्पांना मी दुसऱ्या गाडीवरती यायला सांगितलंय तसं. सो कारमध्येच निघालो. भेटतो आल्यावरती आणि नेक्स्ट ब्लॉगपर्यंत आय गेस कळून जाईल. सो सी यू गाईज. सो जिथे टेस्ट करायची आहे तर तिथे मी आलोय आणि थांबलोय आता. लाईक माझे पप्पा कॉल करतील आय गेस तेव्हा मी आज जाईल. एक इतकी प्रचंड गर्मी आहे सध्या. मी दुपारच्या 2:30 आलो इथे. एवढी गर्मी आहे सध्या आणि त्याच्यामध्ये बसलोय मी गाडीमध्ये. लिटरली माझ्या अंगावरती असं घामाचं ओला झालाय मी प्रॉपर. सो तेच आता वाट बघतोय मी. आज बोलवलं की मी जाईल आणि टेस्ट करेल. सो बघूयात काय होतं आहे आता. विश मी लक. Thank you.